पुण्यात आणखी एका रेस्क्यू करून करण्यात आले यावेळी हा कोंबड्याच्या खुराड्यात घुसला होता ओतूरच्या आईनेवाडी गावात सकाळी आठ वाजता हा प्रकार समोर आलाय किरण आहि नवे यांच्या मालकीचा हा खुरडा आहे बाजूने जाळ्या असतानाही या बिबट्याने खुरड्यात प्रवेश केला होता बिबट्या या कोंबडीना फस्त करणार हे लक्षात येताच वन विभागाला याची कल्पना देण्यात आली वन विभागाने जुन्नर बिबट निवारा केंद्राला पाचारण केले तोपर्यंत खबर गावात पसरली आणि ग्रामस्थांनी एकच गर्दी केली कोंबड्यांचा जीव वाचवून आणि बिबट्याला सुखरूप ते ही जागीच पकडण्याचं आव्हान रेस्क्यू टीम समोर होतं बिबट्या घुरत होता समोरच कोंबड्या मदतीची याचना करत होत्या त्यातच बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्क मारणं अडचणीचं झालं होतं नेम चुकला तर बिबट्या चौतळण्याची शक्यता होती शेवटी अचूक नेम साधत बिबट्याला डार्क मारण्यात आला मग बेशुद्ध झालेल्या बिबट्याला जेरबंद केल्याचं पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला जुन्नर बिबट निवारा केंद्रात बिबट्याची रवानगी करण्यात आली आहे त्या जाळीच्याच छिद्रातून आम्ही त्याला डाट मारला डाट मारल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटात तो बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाला व जसा बेशुद्ध झाला तसा आम्ही त्याला आमच्या रेस्क्यू ॲम्ब्युलन्समध्ये घेतला आणि मानिकडो बिबट निवारा केंद्रामध्ये आता त्याला ठेवण्यात आलेला आहे